आता सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने धावणार लालपरी संपूर्ण राज्यात एसटी कर्मचारी संपावर जाऊन दोन महिने उलटले आहेत मात्र एसटी विलिनीकरणाचा मार्ग अजूनही मोकळा झालेला नाही सरकारने विलिनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सुद्धा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत यावर राज्य सरकारने तोडगा काढा सेवानिवृत्त झालेले व वयाचे बासष्ट वर्ष आतील सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊन एसटी चालविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कामावर बोलविले जात आहे मागील अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढी संदर्भात घोषणा करूनही अद्यापही कर्मचारी वर्ग कामावर रुजू झालेला नाही या संप काळात एसटी आगार सुरू झाले असले तरीही टीच्या फेरा बंद आहेत लाल परीची नाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याशी जुळली आहे एसटी बंद झाल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत यावर तोडगा काढत महामंडळाने सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलविण्याची तयारी सुरू केली असून अशा कर्मचाऱ्यांचा शोध एसटी घेत आहे मात्र राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला असून आता एसटी कोरोनाच्या विळाख्यात सापडली आहे एकीकडे एक कोरोना वाढत असताना दुसरीकडे एसटी आंदोलन मागे पडले आणि कोरोनाचे कडक निर्बंध त्यातच एसटी कर्मचाऱ्यांचा संप त्यामुळे सरळ परिणाम एसटीवर झाला असल्याचे दिसून येत आहे